माहितीपूर्ण खात्रीशीर बातम्यांसाठी सबस्क्राइब करा अविरत वाटचाल न्यूज। नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। लाइक करा, कमेंट करा, शेयर करा। अविरत वाटचाल। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्यात यावं या मागणीसाठी 24 जून रोजी हजारोंच्या संख्येने भूमिपुत्र सिडको घेराव आंदोलनात सहभागी झाले होते। विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यासाठी सरकारला 15 ऑगस्ट पर्यंत अल्टिमेटम देण्यात आला आहे। जर तोपर्यंत याबाबत निर्णय झाला नाही तर 16 ऑगस्ट पासून विमानतळाचं काम बंद पडू, असा इशारा लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कृती समितीच्या वतीने राज्य सरकारला देण्यात आला आहे। आपल्याला आपलं काम करायचं आहे की आपल्याला दिबा पाटील साहेबांचं नाव या एअरपोर्टला द्यायचं आहे, आणि तुमचा उत्साह पाहिल्यानंतर मला 100% वाटतंय की दिबा पाटीलांचं नाव दिल्याशिवाय सरकारला पर्याय नाही अशा प्रकारे मला आवडून गेलं। एक गोष्ट नक्कीच, शिडकोला आता आपण पत्र दिलंय की तुमचा ठराव बदला, तुमचा ठराव बदला आणि लवकरात लवकर आपल्याला काय करा, दिबा पाटीलांचा ठराव मंजूर करा आणि महाराष्ट्र सरकारने पाठवा, नाहीतर काय करणार ते आमचे अध्यक्ष आता दशरथ पाटील साहेब सांगणार आहेत की पुढलं आपल्याला काय करायचं, पुढली भूमिका ही दशरथ पाटील सांभाळायचे आहेत। पण तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरनं, बोलण्यावरनं, येण्यावरनं, झटपटीवरून दिसतंय की यांना लवकरच आपल्या दिबा पाटील साहेबांचं नाव इंटरशिपला द्यावं लागेल, त्यासाठी आपण कायमचे सज्ज राहूया इतकीच विनंती करतो। लोकनेते दिबा पाटील यांचा 24 जून हा स्मृती दिन असतो। या दिनाचे औचित्य साधत हा दिवस स्मृती दिन नव्हे तर स्फूर्ती दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्तांच्या वतीने घेण्यात आला। मी दशरथ पाटील एक समाजवादी विचारांचा आहे, एक वर्ष समाजवादी चळवळीत करणारा कार्यकर्ता आहे, जॉर्ज फर्नांडिसच्या चळवळीत कार्यकर्ता काम केलेलं आहे आणि अशामुळे शेवटपर्यंत समाजवादी आहे आणि समाजवादीच राहील। त्यामुळे इथे अध्यक्ष असलेला माणूस हा समाजवादी विचारांचा आहे, त्यामुळे कुठल्याही पक्षाचा याला सिंबॉल तुकड्या या पत्रकाने देऊ नये। मित्र हो,
स्वतः या ठिकाणी आमदार आहेत राजू पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमचे परम मित्र खासदार माजी खासदार हुसेन दलवाई जे आहेत, इथे काँग्रेसचे राष्ट्रवादीचे या ठिकाणी आमचे मित्र आहेत। मला वाटतं या व्यासपीठावर देखील शेतकरी कामगार पक्षाचे देखील मंडळी मला दिसली आणि इथे एक दिसतायत। आता वरच्या लोकांनी विचार करणं आवश्यक आहे। जे जे राजकीय पक्षाच्या विचारांचे आहेत त्यांनी आता विचार करणं गरजेचं आहे। वास्तविक पाहता 2008 पासून दीपा पाटील साहेबांच्या नावाचा विचार होत असताना 6 महिन्यापूर्वी कोरोनाची आणीबाणी परिस्थिती असताना या ठिकाणी सिडकोवर दबाव आणून ठराव केला गेला, ही बाब अत्यंत निषेधार्ह आहे। मित्र आज या ठिकाणी वेगवेगळे नावे येत असतील पण या भूमिपुत्र या जन्मभूमीमध्ये या कर्म या कर्मभूमी ही दिवांची आहे, लक्षात घ्या। दिवांच्या कर्मभूमीमध्ये कुणाचंही नाव आम्ही सहन करणार नाही, त्यासाठी हजारो मारुत मारून चालले हुतात्मे व्हायला आम्ही तयार आहोत। तिरप्या नजरांनी सुद्धा या विमानतळाकडे कोणी पाहू नका। हे आंतरराष्ट्रीय विमानतळ फक्त दिवा पाटलांच्याच नावानं होईल हे मी आता जाहीर करतोय। तर नामकरणाच्या मुद्द्यावर सिडकोला घेराव घालण्याचं आंदोलन निश्चित करण्यात आलं। यासाठी नवी मुंबई पनवेल उरण इथल्या गावागावांमध्ये बैठका घेण्यात आल्या आणि 24 जूनला सिडको घेराव आंदोलनामध्ये भूमिपुत्र रस्त्यावर उतरला। शांततेत पार पडलेल्या या आंदोलनामध्ये तरुणांची आणि महिलांची उपस्थिती लक्षणीय होती। आहे